आज आपण बघणार आहोत मूग डाळीची कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी कशी बनवायची, ते पण खूप सोप्या पद्धतीने। त्याचबरोबर आपण बघणार आहोत हिरवी चटणी कशी बनवायची। ह्या भजीबरोबर ही हिरवी चटणी खाताना खूप छान लागते, तर त्याची पण आपण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही रेसिपी बनवताना मी काही टिप्स सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर नोटिफिकेशन जी बेल असते तीसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला पहिल्यांदा मिळेल। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथं मी 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तर मूग डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून ह्यामधले जो कचरा आहे, जी थोडीशी धूळ असेल, तर तीसुद्धा निघून जाण्यास मदत होते। तर ही स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही डाळ चोळून हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून ह्यातली जी धूळ आहे ती निघून जाईल। तर इथं ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवायची आहे। तर इथं हे 4-5 तास झालेले आहेत आणि डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। आता ह्या डाळीतल्या थोडीशी डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे। तर इथं 1 चमचा मी ही डाळ बाजूला काढून ठेवते। त्यानंतर ह्या डाळीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि राहिलेली जी डाळ आहे आपल्याला वाटून घ्यायची आहे। आपल्याला ही डाळ जराशी जाडसरच बारीक करून घ्यायची आहे, पेस्ट नाही करायची आपल्याला। तर तुम्ही बघू शकता इथं मी ही डाळ जी आहे ओबडधोबड ह्याचे बारीक बारीक जे कण आहेत तर मुगाच्या डाळीचे ते सुद्धा राहिलेले आहेत, त्यामुळे ही भजी खाताना खूप छान लागते। तर अशा पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घ्यायची आहे। नंतरची डाळ बारीक करताना 4-5 मिरच्याचे तुकडे आणि आल्याचे तुकडे आपल्याला ॲड करायचे आहेत, जेणेकरून ह्या डाळीबरोबरच ते व्यवस्थित बारीक होईल। तर इथं आपल्याला हे वाटण तयार झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। तर ह्यामध्येच मी मिरच्याचे तुकडे आणि आल्याचे तुकडे टाकले होते, त्यामुळे त्याचा हिरवा कलर आलेला आहे। आता आपल्या ह्या डाळीचे जे वाटण आहे त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, कारण आपण ह्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर बिलकुल यूज करणार नाही किंवा इनोचा सुद्धा वापर करणार नाही। त्याऐवजी आपल्याला हे जी डाळीचं वाटण आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भजी खुसखुशीत आणि फुलायला मदत होते। तर आपल्याला जितकी फेटायला येईल तेवढी आपल्याला हे जे वाटण आहे डाळीचं, तर हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत, तर 1/2 टेबलस्पून हळद पावडर इथं ॲड करत आहे, त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करत आहे। आपण मिरच्यासुद्धा ह्यात टाकलेल्या आहेत, त्यामुळे सांभाळूनच आपल्याला लाल मिरची पावडर यूज करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता राहिलेली जी डाळ आपण बाजूला काढून ठेवली होती ती ॲड करायची आहे। ही जी डाळ खाताना दाताखाली येते ना, ती खूप छान लागते, त्यासाठीच आपल्याला ही डाळ बाजूला काढून ठेवली होती। आता आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ। तर तांदळाच्या पीठानं ही मुगाच्या डाळीची भजी कुरकुरीत होण्यास मदत होते, त्यासाठी आपल्याला हे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे जे पीठ आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेवढं फेटता येईल तेवढं आपल्याला हे पीठ फेटायचं आहे। आता 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजेच कुटून घ्यायचे आहेत। तर इथं मला धने मिळाले नाहीत, माझ्याकडं त्यावेळेस नव्हते त्यामुळे घातले नाहीत, पण तुम्ही जरूर घाला, तर धन्यामुळे ह्या भजीची चव खूप छान लागते। तर हे मी ओबडधोबडच बारीक केलेलं आहे, तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा। आता माझ्याकडे धने नव्हते म्हणून मी धनेपूड इथं वापरत आहे, पण तुम्ही धनेच वापरा, धन्यामुळे ह्या भजीची चव भन्नाट लागते। तर सगळे जिन्नस एकदा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
आता मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते, त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर आपल्याला इथं घालायची आहे। तर ह्या सगळ्या जिन्नसमुळं आपली जी मुगाची भजी खूप छान लागणार आहे। तर सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण बनवूया हिरवी चटणी। तर इथं मी कोथिंबीरीची हिरवी चटणी बनवणार आहे, त्यासाठी मी इथं भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, तेही देठासकट। त्याचबरोबर लसणाच्या 4-5 पाकळ्या घ्यायच्या आहेत, 4-5 मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या, आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे 1 मोठा चमचा दही आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, आणि ह्याची व्यवस्थित चटणी बनवून घ्यायची आहे। थोडंसं पाणी ॲड करत आहे कारण आपल्याला पातळशी हिरवी चटणी बनवायची आहे। तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता आपली ही जी चटणी आहे व्यवस्थित बारीक झालेली आहे। आता ही आपली भाजी तेलात व्यवस्थित तळून घ्यायची आहे, कुरकुरीत करून घ्यायची आहे। ही भाजी आकाराने छोटीच असते आणि दिसायलाही छान दिसते, त्यामुळे आपल्याला इथे ही छोटीच भाजी बनवून घ्यायची आहे। ते 4 मिनिट आपल्याला ह्या भजीची एक बाजू सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायची आहे आणि नंतरच पलटायची आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या भजीची जो कलर आहे गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी आलेला आहे। आता आपल्याला ह्याची दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनं ही भजी व्यवस्थित कुरकुरीत झालेली आहे, सोनेरी झालेली आहे। तर आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे। ही भजी काढून ठेवण्यासाठी मी तर चाळणीचा वापर करत आहे, जेणेकरून एक्स्ट्रा जे तेल आहे ते नितळेल। तर तुम्ही बघू शकता इथं मी चाळणीचा वापर केलेला आहे। ह्या चाळणीमध्ये हे सगळ्या भजी काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीनं आपण सगळ्या भज्या तळून घेणार आहोत। ही मुगाच्या डाळीची भजी तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकता। पावसाळ्याच्या दिवसात तर ही भजी खायला खूप मजा येते आणि खास करून चहाबरोबर ही भजी खायला खूप छान लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मंडळी कशी वाटली ही मुगाच्या डाळीची रेसिपी? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर घरी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।